रवीच गोकुळ लय भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय। दाजीबा फार्म हाऊस अस्सल गावरान सुलीवरचे जेवण। आमच्या दाजीबा फार्म हाऊस या नवीन हॉटेलचा उद्घाटन सोहळा शनिवार दिनांक 4 मार्च रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे। तरी आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती। परिते टिपकुर्ली मार्गावर स्टार्च कारखाना शेजारी, संपर्क संभाजी चौगले, मोबाईल क्रमांक 94 21 0 39 857, अवतार मुडळे मोबाईल क्रमांक 96 73 62 62 05, विकास चरापले मोबाईल क्रमांक 96 65 76 86 16। वेळेत काम पूर्ण होण्यासाठी जे काही अधिकारी दिरंगाई करत असतील त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे। या सगळ्या गोष्टींचा अवलंब करून गारगोटीतल्या गारगोटी म्हणण्यापेक्षा आमच्याकडे निप्पाणी ते देवगड आणि बिद्री परिते ते कोल्हापूर या दोन रस्त्यांमध्ये अत्यंत दिरंगाई करणाऱ्या हायब्रिड अॅन्युइटीतल्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरांनी आपल्या अधिकाऱ्यांच्यावर आपण कारवाई कराल काय, प्रश्न क्रमांक 1। आणि प्रश्न क्रमांक 2 जो अत्यंत गंभीर आहे, या बाबतीत सातत्याने आम्ही सर्वच लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्यानंतर सुद्धा नाही कॉन्ट्रॅक्टरवर काय कारवाई झाली आणि नाही अधिकाऱ्यांवर कारवाई झाली। नंतर तरी मला त्या प्रश्नाचं गांभीर्य असं समजलं की अशा पद्धतीनं कुठल्याच कॉन्ट्रॅक्टरवर आणि दिरंगाई केली तरी सुद्धा त्याला मदत करणाऱ्या लोकांवरती PWDच्या यंत्रणेमधनं काही कारवाईच होत नाही। असं जर होत असेल तर हा विषय खूप गंभीर आहे। आपण खूप चांगल्या पद्धतीनं धडाकेबाज अशा पद्धतीचे निर्णय घेताय। माझी विनंती आहे की PWDमध्ये अशा पद्धतीनं दिरंगाई होत असेल तर अशा सगळ्या लोकांवरती विशेषतः माझ्यापासून सुरुवात करा, देवगड निप्पाणी आणि बिद्री ते कोल्हापूर या रस्त्यामध्ये प्रचंड दिरंगाई करणाऱ्या आपल्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्याचा आपण ठोस निर्णय घ्याल का? सन्माननीय सदस्य सूचना केली किंवा या संदर्भामध्ये दोनदा माझी त्या संदर्भात बैठक झाली। या संदर्भातली बैठक सन्माननीय सदस्य आणि तिथले असणारे अधिकारी यांच्या संदर्भ यांची एकत्र घेऊन त्या संदर्भामध्ये दिरंगाई कशामुळे होते किंवा कोणत्या कारणामुळे होते, त्याची काय कारण आहेत। बऱ्याच वेळेला प्रशासकीय विषयामुळे पण दिरंगाई होत असते, एखादी जागा वनखाता वगैरे अशा सगळ्या किंवा परवानग्यांमुळे कधी ती दिरंगाई होत असते। अशा सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून या अधिवेशनातच या संदर्भातली बैठक घेऊन अधिकाऱ्यांबरोबर त्या संदर्भातला जो ठोस निर्णय आवश्यक आहे तो घेतला जाईल। गोटे साहेब शेवटचा प्रश्न अध्यक्ष महाराज आता